हॅलो एव्हरीवन, तर हा माझा युट्यूबवर फर्स्ट व्हिडिओ आहे. तर मी तर त्याच्या व्हिडिओमध्ये, रिवाच्या व्हिडिओमध्ये आणि असं पण मला खूप सारे कमेंट्स येत होते की दीदी तू पण व्हिडिओ स्टार्ट कर. तर मी फायनली केलाय, पण मला माहित नाही कसं होईल पुढे काय. पण याच्यामध्ये सगळं काही असेल, रेसिपी असतील, असं म्हणजे आम्ही कुठे गेलो वगैरे सगळे ब्लॉग्स मिक्स असतील. तर बघू आता कसं होईल पुढे. आणि आता आम्ही करतो पूजेचा शिरा कसा बनवतो तसं नीतताईला करायचा होता, तर ती बोलली ये मग आता आम्ही तो करतोय. बघू आता तुला मातूच्या व्लॉगमध्ये काय बघायला आवडेल. ऋतू मातूच्या व्हिडिओमध्ये तुला काय बघायला आवडेल. काय म्हणजे ट्रॅव्हलिंग आणि कुकिंग. कुकिंग कारण की मातू खूप मस्त सगळं खायला बनवते. आणि माझं फेवरेट फूड तिला हाताचं काय आहे मातू, खिचडी. खिचडी भात. तर मी त्याची पण मातूला रेसिपी द्यायला सांगेन. व्हेरी टेस्टी. किती मिनिट्स मध्ये बनवते ऋतू मातू ती? 5 मिनिट्स. एकदा मला कुठेतरी फायद्याचं होतं आणि मातू बोलली मला, हा मी तुला 5 मिनिट्स मध्ये बनवून देते. आणि खरं मातूंनी ना 2 मिनिट्स मध्ये बनवून आणलं, नॉट इवन 5 मिनिट्स. तर ये भी रेसिपी आएगी ना? 2 मिनिट्स खिचडी भात येणार ना? येणार. आता आपण शिरा बनवतोय, त्यासाठी आपल्याला 1 वाटी रवा, 1 वाटी तूप, 1 वाटी साखर, थोडे ड्रायफ्रुट्स आणि इलायची पावडर. आणि जेव्हा 1 वाटी रवा असेल तेव्हा डबल आपल्याला दूध घ्यायचं आहे, म्हणजे जसं पण आपलं मेजरमेंट असेल त्याच्यावर डबल आपल्याला दूध घ्यायचं आहे. आणि केसर असेल तर आपण दुधात टाकू शकतो, बाकी सगळं सम प्रमाणात. आता आपण 1 वाटी तूप टाकूया. दूध पण पूर्ण उकळून घ्यायचं आपल्याला 2 वाट्या. आता तूप आपलं चांगलं गरम झालंय, आपण त्याच्यात 1 वाटी रवा टाकूया. आता आपल्याला रवा चांगला असा लालसर भाजून घ्यायचा, जेव्हा आपल्याला असं मोकळा असा हलका वाटेल तेव्हा तो रवा पूर्ण असा भाजल्यासारखं होईल. आता थोडासा जडजड लागतोय तर समजा थोडा अजून झाला नाहीये. आता आपला रवा चांगला लालसर असा भाजून झालाय. आता आपण ते दूध गरम करायला ठेवलेलं त्याला उकळी आणले, ते आता आपण ह्याच्यावर टाकूया. आता दूध पूर्ण आटल्याच्या नंतर त्याच्यात आपण साखर टाकायची, थोडा वेळ आपण झाकण ठेवूया त्याच्यावर. आता आपण त्याच्यावर साखर टाकूया. साखर टाकल्यानंतर आपण थोडा वेळ त्याला झाकण ठेवूया आणि 5 मिनिटं ठेवूया. आता आपण त्याच्यात इलायची पावडर टाकूया थोडी. हा शिरा ऋतुजानी बनवलाय आणि किती मस्त वाटत. काय ना ब्लॉग की आदत हो चुकी आहे ना हिंदी में बात करने की, तो मराठी मराठीत बोलते ना त्याचं वेगळंच वाटतंय. तू बोलतेस ते वेगळं वाटतं, आम्ही बोलतो ते वेगळं नाही वाटत. तू स्नॅपवर पण बोलत होतीस ते वेगळं वाटत होत. नेक्स्ट रेसिपी, नेक्स्ट रेसिपी आय थिंक चिकन रॅप, जे डायट साठी मी खायची. आणि तुला काय पाहिजे? तिला खिचडी भात पाहिजे. तिला ते पण पसंद आहे ना, लॉलीपॉप सारखं चिकन फ्राय. चिकन 65 जरूर बघा ना. सो गाईज, मी माझा ब्लॉग इथेच एंड करते. मला कमेंट मध्ये सांगा ब्लॉग कसा होता आणि नेक्स्ट ब्लॉग मध्ये काय करू असं कमेंट मध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. टाटा, बाय बाय.